अस्वस्थ व्यक्तिमत्व लाभलेले या परिसराचे नाते उद्याते महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री सुरई विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार राजेंद्र पाटील यांच्या साहेब यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा कबड्डीचा कुंभमेळा संपन्न होतो आहे। सभी कबड्डी दुनिया पर सलाम लगाई थी उसके उनकी लैंडिंग को कैश कर दिया गया सभी डिफेंडरों ने। एक अच्छी शुरुआत इस मैच की। दर्शन पटी उधर कुछ चढ़ाई दर्शन अधिकारी पाला मिलते और कांग्रेस के मुख्यमंत्री ने कमल खाए होल्ड किया और उनका पूरा सपोर्ट मिला सभी डिफेंडरों का। एक अच्छे रेडर को मैदान से बाहर होना पड़ेगा जैसे पति पांच के डिफेंस में बोनस में ऑफ चार या पांच डिफेंस जो मैदान पर होते हैं उनमें से पॉइंट निकालना समुद्र से पोती निकालने के बराबर होता है। क्या करता है सभी लीडर को बैकिक लगाने की कोशिश। अच्छा प्रयास जिस नंबर वन सही सलामत कोर्ट में वापस थर्ड रेड पर अनुभवी खिलाड़ी बोनस नहीं मिलेगा। एक अच्छी अपील की थी लेकिन पंखों ने ठुकरा दिया। सदे प्रदर्शन पर फाइल सुपर टैकर की सिचुएशन में जैसे पर एक अनुभवी रेडर है रनिंग टच किया रनिंग टोटल बेहतरीन पॉइंट अपने टीम के लिए लगातार अच्छा प्रदर्शन करते हैं। एक खिलाड़ी सांगली सातारा सोलापुर कोल्हापुर कोई भी मैदान हो वो अपना बेहतरीन प्रदर्शन करता ही रहता है। पहली सुपर रिच बेहतरीन खेल का प्रदर्शन किया अपने टीम के लिए बेहतरीन सवाली देवगा गजामध्ये खेळाडू चुकवतो पुरे अधिकार कोई जिंकतो हे महत्वाचं नाही तर खेळाडू जिंकतो हे महत्वाचं। अच्छी वापसी की है एक अच्छा मोमेंटम दिया है इस मैच को। जय हिंद। इतर चार पॉइंट
सवा पाच पॉइंट कडा मुकाबला कडा संघर्ष एक एक पॉइंट के लिए मोहताज है सभी खिलाड़ी अपने टीम के लिए बेहतरीन प्रदर्शन करना चाहते हैं सभी खिलाड़ी जैसे बोले चढ़ाई साठी दर्शन बच्चा कोकणातून चढाई करण्याचा प्रयत्न करतोय दर्शन बच्चा हा खेळाडू आणि क्षेत्ररक्षण करताय चार खेळाडू काय करतो बुगे आपल्या सगळ्यासाठी तीन सेकंदांची वेळ घालून आपल्या कोर्टमध्ये सही सलामत वापस जैसे बसाजी का दाव लगाए हैं कैचर ने क्या उसमें कामयाब होगा ये निर्णय देखना पड़ेगा बैकफुट लगा ले क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा चढाई करतो जैसे नंबर दहा हा खेळाडू पुन्हा एकदा चढाई करतो जैसे नंबर तेरा हा खेळाडू मागच्या चढाईमध्ये बॅटिंग लगावून एक पॉइंट त्यांनी मिळवला होता आपल्या संघासाठी आणि कर्णधारांनी पुन्हा एकदा या खेळाडूवरती विश्वास दाखवलेला काय करतो बघूया क्षेत्ररक्षकाची जागा बदलण्याचा आहे दिसण्याचं करतो सुपर टॅकरची सिच्युएशन नसतील एक बार जसं पटेल हा चढाई पटवून लगातार कंटिन्यू त्या ठिकाणी यशस्वी होतोय त्या ठिकाणी पाहू लागेल एकदम खोलवर चढाई करतो जसं पटेल हा खेळाडू आणि पुन्हा एकदा त्याच्या जागामध्ये हा डिफेंडर फसलेला आहे आणि आपल्या संघासाठी अत्यंत आणि पुन्हा एकदा जबाबदारी आलेली आहे जसं तेरा या खेळाडूवरती बॉम लाइन के बाहर पकड़ने की कोशिश करना एक बहुत बड़ी गलती हो सकती है दो ही डिफेंडर बचे थे एक साथी उनका अंदर आ गया और वर्षों पर गलती ने गलती कर दी अपने गति पर इधर करेंगे आठ गुण खावा जरूरी नौ गुण एक गुणांची आघाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत खेळामध्ये त्यांचे दोनच डिफेंडर त्या ठिकाणी मैदानावरती राहिलेले आहेत पुन्हा इथं चढाई करतो दर्शन पट्टे लगवण्याचा प्रयत्न करतो काय होतोय ते बघूया सर्वांच्या मैदानावरती क्या स्टॅमिना है क्या नजाकत रेड है यांची अरे आखिरी रेड है अपने साथी को अंदर लाने में कामयाब होगा ये रेडर बोनस से काम नहीं चलने वाला पॉइंट तो मिलेगा लेकिन उनका साथी अंदर नहीं आ सकता टच पॉइंट निकालने होंगे उस खिलाड़ी को और उसमें ये खिलाड़ी माहिर है अनेक राष्ट्रीय स्पर्धे का अनुभव असलेला हा खेळाडू बारा गुण
सवा दहा गुण आघाडी आहे. अत्यंत रोमांचकारी अशा स्थितीमध्ये असताना प्रश्नामध्ये चढाई करतोय जयशंकर चार हा खेळाडू. इस खेळाडू पर सभी की नजरे है, उस रेडर पर सभी की नजरे टिकी हुई है. जैसी नंबर 13 पर पूरा सात का डिफेंस है. मोटी लहान पर कीर्ति महान है. सगळे चोट आहे, सगळे एकीकडे युवा जोश आहे तर एकीकडे अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यामध्ये कोण बाजी मारणार ते बघूया. जर्सी नंबर 4 कोल्हापूर जिल्ह्याचा यशवंत आणि गुणवंताचा खेळाडू. इस खिलाड़ी को चलना होगा, इस मैच में वापस आना है तो उसे कुछ करना पड़ेगा. आरोप कर डालेगा यही उम्मीद रखते हैं उनके चाहते इस मैदान पर. गुणवंत तेवरा शोधावा, कबड्डी खेल असा वाढावा. इतक्या आज जाऊन त्यानं पॉइंट काढून आणलेला आहे आपल्या संघासाठी. समुद्र से मोठी निकाला है उस रेडर में, बहुत ही कमाल का खेल. अरे त्या मैदानावरचा कबड्डी प्रेमी कधीही विसरू शकणार नाही. इतके अविस्मरणीय असे क्षण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चढाई करतो जयशंकर चार हा खेळाडू. चार खेळाडू इकडेकरंजी 15 गुण जहीर कैसे करंजी या संघाकडे आहे. सात गड्यांना झुंज द्यावया मैदानी लढतो एक गडी. सात गड्यांना झुंज द्यावया मैदानी लढतो एक गडी. विजयी क्षण हा जवळी एका नाद गुंजतो फक्त कबड्डी कबड्डी कबड्डी. गडी पेटलावले असा आनंद कबड्डी खेळाचा घ्या. उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूला 1500 रुपये कायम चषक. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून ज्या खेळाडूची निवड होईल याही खेळाडूला 1500 रुपये रोख आणि चषक मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करणार आहोत. मय होना याच घोषामध्ये अत्यंत सफाईदार असा बोनस करून आपल्या संघाला एक गुणांची अत्यंत महत्वपूर्ण असा पॉइंट गुण त्याने मिळवून दिलेला आहे. या खेळाडूचे कौतुक आहे.
धावती कराई करने का प्रयत्न डिसेंबर 4 तारीख करते एकदा कोल्हापूर जिल्ह्याचा यशवंत आणि गुणवंत खेळाडू सफाई करताना पाहायला मिळतो. डिसेंबर 8 उस रेडर को पकड़ने में कामयाब हुई है और अच्छी मछली पकड़ी है जाल में. युवा जोश है उस खिलाड़ी के उस टीम के पास और छावा के पास अनुभव है. इतर गर्जी के पास युवा जोश है, जोश में होश नहीं खोना है. अब तक के खेल में जो संयम आपने दिखाया है उसी को बरकरार रखना चाहिए सभी खिलाड़ियों को. अगर इस जगह मछली भी होती तो उसे भी आश्चर्य होता. जैसे प्रचार चढ़ाई या चढ़ाई फोटोवरती सर्वांच्या नजर आहे. अत्यंत महत्वाची ही चढ़ाई है. अत्यंत सावध अशी भूमिका या चढ़ाई फोटोने घेतली आपल्या तरीके पाहायला मिळते. अत्यंत आकर्षक तरीके कामयाब. वाव वाव वाव. अरे मित्रांनो जरा जोरदार भयांचा गजर होऊ देना. इस मैदान पर आपने ये नहीं देखा तो क्या देखा आपने. अत्यंत उत्कृष्ट ऐसा प्रार्थना करूं कि संघाचे उत्कृष्ट सभा पटोला मैदान से कार्य करने में यश मिले. कबड्डी ची सर्व कौशल्य अपना त्या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. लगी है जैसे पटेल क्या करेगा गेम देखना पड़ेगा. सुपर टैकर के सिचुएशन है इस समय मैदान पर. नहीं डिफेंडर बार बार गति कर रहे हैं, अपने गति पर नियंत्रण नहीं रह सकते हैं डिफेंडर. जैसे पर 11 पूरे साथ का डिफेंस है उसे करण जी के पास. स्टेमिना है इस खिलाड़ी का, लगातार रेड पॉइंट डालते हैं और उतना ही डिफेंस अच्छी तरह से करते हैं मैदान पर. लेकिन अच्छा प्रयास तारीफ है काबिल. बेहतरीन प्रदर्शन किया है अपने टीम के लिए इस तक के मुकाम तक पहुंचाने के लिए. बहुत ही बढ़िया. क्या जज्बा है, जुनून है, जोश है इस खेल में. बनाएगा जैसे नंबर 3 लोन देण्यामध्ये यशस्वी. कबड्डी प्रेमींच्या संयमाची परीक्षा आहे.
पुन्हा सामना सुरू होतो. नव भारत हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. त्यांच्याबरोबर अंतिम सामना कोण खेळणार यासाठी हा सामना या ठिकाणी सुरू. एका गुणासाठी सचिन तपूर्ते घेतो प्रत्येक खेळाडू. बऱ्याच कालावधीनंतर या सगळ्याचं थोडं यश त्या ठिकाणी मिळतोय आणि त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. येणाऱ्या काही सेकंदामध्ये काय करतो ते पाहावं लागेल. नजाकत भरा होतच हँड टच बहुत ही बढिया उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करतो ह्या खेळाडू सातत्यानं आपल्या संघासाठी. जयसिंग पाटील युवा जोश है, जोश में होश नहीं खोना है उन खिलाड़ियों को. लगातार एक ही मोमेंटम पर गलती करते हुए सभी डिफेंडर इधर कर जीते. 18-24 सहा गुणांची आघाडी इधर कर जी या संघाकडे पाहायला मिळते. महापुरामध्ये त्यांनी केलेलं काम असेल, कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, या सर्व कामांच्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचतील ही संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून हा कबड्डीचा कुंभमेळा या ठिकाणी संपन्न होतो आणि गणेश उत्सवाची त्यांनी जपलेली परंपरा आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश त्यांनी उभारलेले देखावे आणि महाप्रसाद हे या मंडळाचं खास वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणावं लागेल. याच्यामध्ये कोणताही खंड पडू न देता अत्यंत सातत्यानं या मंडळाचा सभासद साचा समुद्रपार कोठेही असो गणेश उत्सवाच्या वेळेला ते या ठिकाणी उपस्थित असतात हीच या मंडळाची खासियत आहे. पाच गुणांची आघाडी इथे करंजी या संघाकडे. सेंटर के डिफेंडर ने दबोच लिया, कोई मौका नहीं बचने का. महाराष्ट्राच्या या लाल मातीतील रांगडा खेळाला लोकप्रियता का मिळतीय ते अशा क्षणांच्या मुळे मिळतीय हे लक्षात घ्या मित्रांनो. जीत चिकाटी परिश्रम सातत्य आणि जिगर असेल
आणि हैदराबादमधील सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी स्वागत चालत आहे. युवक मंडळ हैदराबाद एक पॉइंट का इजाफा. इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड जरा चालू करू. इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड अत्यंत अति तथीचा असा सामना सपली मॅच. Yeah.